राज्यपाल सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करतायत हे महाराष्ट्र बघते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते काय बोलले हे आपण सगळ्यांनी बघितलं. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसंच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. राज्यपाल अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातलाय, त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेलेत. यावरूनच महिला व बाल विकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे. बघूयात काय म्हणाले आहेत यशोमती ठाकूर. राज्यपाल सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करतायत हे महाराष्ट्र बघते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते काय बोलले हे आपण सगळ्यांनी बघितलं. आणि आई सावित्रींबद्दल, महात्मा फुलेंबद्दल हे सगळं जर बोलत असतील तर हे कोणीच महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही. राज्यपालांना फक्त गोंधळ घालण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना राष्ट्रपती लाजवट लावायची आहे. सत्तेत येण्यासाठी ही सगळी धडपड. आणि राज्यपाल खरं कॉन्स्टिट्यूशनल हेड असतं, त्यांनी या ठिकाणी निपक्ष वागलं पाहिजे, पण ते एखादी बाजू घेऊन इथं बोलतायत. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे की आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि नवाब मलिक साहेबांचा ते राजीनामा मागतायत विरोधी पक्षनेते. खरं त्यांना राजीनामा मागायचे नैतिक अधिकार नाही. उत्तर प्रदेशमध्ये एका राज्य होम मिनिस्टरच्या मुलांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या धाडल्या होत्या, त्यांनी त्यांचा राजीनामा नाही मागितला. इथं दाऊदचा फोटो लावतायत. आय एस आयच्या लोकांना मध्य प्रदेशमध्ये संघ परिवारांचे जे मंडळी होते ते मदत करत होते किंवा तिथं काय झालं होतं, याचं काय झालं याचं उत्तर त्या ठिकाणी अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. उगाचच इथं महाराष्ट्राचं नुकसान करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतायत. या मंडळींना सत्तेत येण्यासाठी हापापले आहेत आणि त्याच्यासाठी ते सगळं नियोजन आहे.